आता तर मी इथंच जाणार. अरे ओ कार्तिक दादा, हॅलो सर, कसे आहे? हॅलो, काय बघतोय? अरे सर हे बघा ना. अरे काय बिल्डिंग बघतोय? अरे सर बिल्डिंग नाही, ते माझं इमोशन आहे सर. इमोशन? एक मिनिट थांब थांब. अरे हे तर सीओईपी कॉलेज आहे ना. बरोबर. मग इमोशन कसलं? काय इमोशन? अरे सर मला इथंच जायचंय कारण की सीईटी नंतर. अच्छा, इथे ऍडमिशन घ्यायचंय? हो सर. तुला माहिती आहे का इथे खूप मार्क्स घ्यावे लागतात? पर्सेंटाइल किती लागतात? खूप मार्क्स? अरे सीयुपी मध्ये जायला खूप मार्क्स घ्यायच लागतात का? हो, कमीत कमी 99.5 पर्सेंटाइल असेल. एवढे? हां. मग जर सर सर मला नाही आलं तर एवढे पर्सेंटाइल? अरे मग टेन्शन घ्यायचं नाही रे, काही एकच कॉलेज आहे का आपल्या महाराष्ट्रात. सर मला पण इथेच जायचं सर. ठीक आहे, बघ तुला इथेच जायचं आहे ना, त्यासाठी तू तयारी तरी कर, प्रॅक्टिस कर. दिवसभर काय गेम वगैरे खेळत असतो, इकडे तिकडे लक्ष असेल. आता बघ काहीच दिवस उरले सीईटी एक्झामसाठी, बघ पूर्णपणे तयारी कर, दिवस रात्र एक कर, एकदम झोकून दे स्वतःला ह्या एक्झामसाठी. तुला पडणारच 99.5% पेक्षा. तयारी कर, कोशिश कर, प्रयत्न कर, होईल. पण मला एवढे जर मार्क्स आले नाही तर मला तर माझं ड्रीम कॉलेज सीईपी नाही भेटणार. अरे तर एकच कॉलेज आहे का महाराष्ट्रामध्ये? केवढे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, पूर्ण सर्व डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. हे नाही भेटलं तरी VIT आहे, VIIIT आहे, SPIIT आहे, VJTI आहे, गव्हर्नमेंट ऑफ कॉलेज औरंगाबाद आहे, अमरावती आहे, कित्येक कॉलेजेस आहेत पुणेमध्ये, किती कॉलेजेस आहेत, खूप कॉलेजेस आहेत. पण सर तिथे प्लेसमेंट? मग बघ, हे जे प्लेसमेंट असतं ना ते बहुतेक कॉलेजमध्ये ते येतात कंपनीचे लोक, पण सर्वांना घेऊन जाणार असं गॅरंटी नसतं. तुला काय करायचं आहे, जर हे कॉलेज नाही भेटलं ना तर बहुतेक कॉलेजेस आहेत, कुठल्याही एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं, चांगल्या कॉलेजमध्ये तुझ्या पर्सेंटाईलनुसार जे कट ऑफ बसत असेल, आणि पुढचे जे इयर्स असतील, वर्ष असतील, त्यामध्ये चांगला अभ्यास कर. ज्या डिग्रीमध्ये ऍडमिशन घेशील ना त्याचा पूर्णपणे अभ्यास कर, नॉलेज घेण्यासाठी अभ्यास कर, स्किल्स वाढव. की जर आपल्याला कुठल्या कंपनीमध्ये ऍब्सॉर्ब नाही झालो आपण, तरी आपल्यामध्ये एवढं पोटेन्शियल असेल ना की आपण स्वतःचं स्टार्टअप करू शकतो. एखादी कोडिंग जर शिकलास, किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजेस, किंवा डेव्हलपर बनलास, समजलं का? हो सर. हे तुझं ड्रीम कॉलेज आहे ना? हो सर. प्रयत्न कर. हो, प्रयत्न करायचा. पण प्रयत्न केल्यानंतर भेटलं तर ठीक, पण नाही भेटलं तरीही घाबरायचं नाही, कारण आपल्याकडे बहुतेक ऑप्शन्स आहेत. हे नाही भेटलं तरी दुसरी कोणतरी भेटेल. येस, समजलं का? येस सर. ठीक आहे. हो सर, थँक्यू सो मच. आता तुझं जे इमोशन आहे ते जपायचं, त्यासाठी धडपडायचं. येस सर. प्रयत्न करायचा, दिवस रात्र एक कर. येस, होईल. येस, भेटेल तुला. आणि जर काहीतरी झालं तर आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. अरे मी आहे ना, पुढे तुला गाईड करणार. ओके सर, माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा. येस सर. ठीक आहे, चल बाय. हा, भेटत राहा. थँक्यू सर. आणि ह्याला बघत राहा. येस सर.